रिसोड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक सदस्यीय पथक आज रिसोड तालुक्यात आले होते. त्या एक सदस्यांनी केवळ काही मिनिटं नुकसानीची पाहणी केल्याने शेतकरी नाराज झाले असून तब्बल 3 आठवड्यांच्या उशिराने ही पाहणी पथक आल्याने त्यांनी नेमकं काय पाहिलं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पडला होता. या पावसामुळे पिकांच्या ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीची पाहणी करण्याकरिता कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ आर पी सिंग हे आज जिल्ह्यातील महागाव बाडखेड या गावात गेले होते. त्यांनी केवळ काही मिनिटंच पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. परतीच्या अवकाळी पावसानं पीक नुकसानीला जवळपास 3 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पीक पेरणीसाठी शेत तयार केली आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत खरीप पीक नुकसानीचे काय दिसले असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नमस्कार सर, मी रामेश्वर यादव डोले बाळखेडा इथून या शेतामधून बोलत आहे. आमच्या इथे जे या पूर आलेला होता या पुरामध्ये जवळपास बरेच जमीन वाहून सुद्धा गेली सुड्या गेल्या. तरी केंद्रीय पथक ज्यावेळेस यायचं त्यावेळेस हे आलेलं नाही, उशिरा आलं आणि जसं आमचं समाधान व्हायचं तसं झालेलं नाही. मी या शेतातून असं सांगू इच्छितो की जो अतिवृष्टीमुळे महापूर आला होता त्या महापुरात या सर्व नदी पैनगंगा नदीचा जो पट्टा आहे याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये नुसतं पिकाचंच नव्हे तर जमिनीचं ॲक्च्युअल खरून गेलेल्या जमिनीचं अत्यंत भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि जे केंद्रीय पथक येऊन त्यांनी जे पाहणी केली त्यांनी पाहणी जवळपास 25 ते 20 ते 25 दिवसांनी आल्याच्यानंतर त्यांना काय दिसणार आहे इथं, त्याच्या आत शेतकऱ्यानं सर्व कामाला सुरुवात करून त्याच्या त्या रब्बी पिकाच्या तो तयारीला लागला आणि आता या केंद्रीय पथकानं जे पाहणी केली याच्यात आमच्या शेतकऱ्याचं काही समाधान झालेलं नाही. आणि तरी आमची शासनाला अशी विनंतीची आग्रहाची कळकळीची विनंती आहे की त्याने भरपूर जेवढी देता येईल तेवढी शेतकऱ्याला मदत द्यावी अशी आमच्या सर्व बालखेडवासी महागोवासी शेतकऱ्यांची विनंती आहे. रिसोर्ट येथून तालुका प्रतिनिधी सुरेश गिरी, महाराष्ट्र दर्पण न्यूज.